ए बी आणि सी या गुंतवणूकदारापैकी ए व बी यांच्या नफ्याचं गुणोत्तर 5:7, बी व सी यांच्या नफ्याचं गुणोत्तर 3:4. जर एला 6,000 रुपये नफा होत असेल तर सीला किती रुपये नफा मिळेल? प्रश्न गुणोत्तर प्रमाण या घटकावर आधारित इथं ए लेकरांनो, इथं बी आणि इथं सी लिहा. लिहिले सर. गणितमध्ये ए बी आणि सी हे तिघे गुंतवणूकदार आहेत. आता त्यापैकी ए बी यांच्या नफ्याचं गुणोत्तर 5:7. ओके, ए बी आणि सी, ए बी यांच्या नफ्याचं गुणोत्तर आहे 5:7. ए बीच्या रकान्यात मांडा. गणित म्हणते बी आणि सी यांच्या नफ्याचं गुणोत्तर 3:4. बी सीच्या रकान्यात मांडा. मांडलं सर. इथं जी ही रिकामी जागा आहे, इथं जी रिकामी जागा आहे इथं लिहायचं असते काय? तर ही नजीकची लगतची संख्या, इथं ही लगतची संख्या या रिकाम्या जागी, आणि यांचा करायचा गुणाकार, म्हणजे या तिघांचं गुणोत्तर परस्परांशी काय हे आम्हाला कळेल. गुणाकार 5 3 15 सर, 7 3 21 आणि 7 4 28 या तीनही संख्यांना संक्षिप्त रूप देता येत नाही, म्हणजे ए बी आणि सी यांचं परस्परांशी असलेलं गुणोत्तर प्रमाण आहे 15 21 28. ओके, ए बी आणि सी यांचं परस्परांशी असलेलं हे गुणोत्तर आहे 15 21 28. प्रश्न काय आहे? जर एला 6,000 रुपये नफा होत असेल तर सीला होणारा नफा किती? मग इथं आता ए आणि सी परत लिहू. ए आणि सी लिहिले सर. लक्ष द्या, या ए आणि सीचं गुणोत्तर प्रथमत मांडा 15:28. मांडलं सर 15:28. आता एला 6,000 रुपये नफा झाला, एच्या रकान्यात मांडला सर. प्रश्न सीला होणारा नफा, अर्थात सीला किती रुपये नफा मिळेल? इथं प्रश्न याचा त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार, जसं की 6,000 रुपयाचा या 28 सोबत आणि इथं 15 प्रश्नासोबत हा भाग गेला 15 6 60, हे उरले 2 0 या 4, म्हणजे 400 आणि 28 यांचा गुणाकार 400 × 28, हे 2 0 अगोदरच घेऊन ठेवतो म्हणजे गुणाकार करणं सोपं. 4 8 32, 7 4 3, 4 2 8 3 11, 11,200 हा सीला होणारा नफा असेल, किंवा सीला 11,200 रुपये नफा मिळेल. हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके,